नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी मराठी पाठ्यपुस्तकातला पाठ 14वा आदर्शवादी मुळगावकर लेखक आहेत गोविंद तळवरकर यांचा पाठ अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ठाऊकच आहे की सगळ्यांना गाड्या वगैरे आवडतात. बरेच लोक फोर व्हीलरमध्ये जातात, टू व्हीलरमध्ये जातात, रेल्वेमध्ये जातात. पण आपल्याला माहिती आहे की आपण ज्या फोर व्हीलरमध्ये जातो ती फोर व्हीलर कोणी तयार केलेली आहे, कोणत्या कंपनीची आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आदर्शवादी मुळगावकर हा पाठ अभ्यासणार आहोत. टाटा सुमो, विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहिली असेल या सुमो ही गाडी कोणी तयार केली याच्याबद्दल आज आपण माहिती करून घेणार आहोत. या पाठाचे लेखक आहेत गोविंद तळवरकर. प्रथम आपण या लेखकांविषयीचा परिचय करून घेऊया. गोविंद तळवरकर हे मराठीतील आणि इंग्रजीतील एक श्रेष्ठ असे संपादक होऊन गेले. आंतरराष्ट्रीय घडामोडीचे चिकित्सक, अभ्यासक, सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर अधिकारवाणीने भाष्य करणार असं एक व्यासंगी पत्रकार, इंग्रजी वाङ्मय आणि जागतिक राजकारण, विशेषतः रशियन राज्यक्रांती आणि रशियाचे जडणघडण या सर्व सखोल अभ्यासांनी केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, गोविंद तळवरकरांनी विविध प्रकारचं लेखन केलेलंच आहे हे आपल्याला माहिती आहे. अनेक कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याचा परिचय करून देणारे हे लेखही त्यांनी लिहिलेले आहे. प्रस्तुत पाठ हा आदर्शवादी मुळगावकर हा पाठ अशाच एका प्रकारात आहे. श्री सुमंत मुळगावकर हे टाटा समूहातील टेल्को या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. असाच या सुमंत मुळगावकर या व्यक्तिमत्वाच्या कार्याचा आणि स्वभाव गुणांचा परिचय या पाठात गोविंद तळवरकरांनी करून दिलेला आहे. आज आपण सुमंत मुळगावकर, आदर्शवादी सुमंत मुळगावकर यांचा पाठ अभ्यासणार आहोत.